सिर्दे गावाचं काय वैशिष्ट्य आहे? माझं नाव बळवंत थंडुकेमरे. आमचं गाव म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे आणि इथे आमचे भौमेश्वराचं मंदिर आहे शंकराचं. तो वारुळ म्हणजे भुवन ह्या नावानं तो प्रसिद्ध आहे, पण तो स्वयंभू आहे. आमचे ग्रामस्थांची अशी एक मनोकामना आहे की तो इथे जीर्णोद्धार व्हावं आणि इथे पर्यटक स्थळ असा चांगलं होऊन ते बरीचशी लोकं यावी. बाजूला आमच्या शंकराच्या उजव्या बाजूला नदी वाहते, ती पूर्वे तिचं नाव आहे सूर्य नदी, ती पूर्वेला वाहते आणि शंकराच्या उजव्या बाजूला आहे. तर असं पवित्र स्थान आहे, तर तिथं पर्यटनामधून आमचा प्रयत्न आहे पर्यटनमध्ये होऊन. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामार्फत आमच्या साधारण जे आता लोकांना मोलमजुरी असं आहे, पण त्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळ झाल्यावर आणखीन त्याचा रोजगार मिळू शकतो लोकांना, असा आमच्या लोकांचा मानस आहे. आम्ही पण असे त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. ते प्राचीन मंदिर होतं असं बोललं जातं आहे. या जे मूर्त्या आहेत भग्न अवस्थेत आपल्याला दिसत आहेत, त्या मूर्त्या अफजलखानाने त्या मूर्त्याची तोडफोड केली आणि इथलं जे मंदिर होतं त्याचीसुद्धा नासधूस केली असं एक आख्यायिका आहे. इथे संशोधन व्हावं आणि इथे इथला जो ऐतिहासिक ठेवा आहे तो जगासमोर यावा अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. आपल्याला काय वाटते? नाही, बरोबर आहे. आमचं पण ग्रामस्थांचं तेच म्हणणं आहे की हे जे पूर्वी ज्या अफजलखानाच्या ज्यावेळेस शिवाजी महाराज होते, अफजलखाने जेव्हा कोकणामध्ये तोडफोड केली आणि त्यामध्ये आमचं गावसुद्धा तिकडून हे लोक तिकडून गेले, त्यावेळेला ह्या चांगला इथे मंदिर होता. आणि ह्या अशा ह्या मूर्ती आहेत, ह्या त्यांची कलाकृती एकदम किती एकदम वैशिष्ट्य एकदम चांगल्या तऱ्हेची. आणि ते त्यांनी तोडफोड केली. हे बाजारामध्ये त्यांचे मंदिर बसायचं पाठ आहे, पाठ इकडे पण हा इकडे पाठ आहे. आणि ते लोकांच्या आता म्हणजे आमचं गाव कसं खेड्यापाड्यात असल्यामुळे लोकांच्या नजरेत येत नाही, लोकांनी यावं याची आमची इच्छा आहे. आणि आता इथला जो ऐतिहासिक ठेवा आहे तो जगासमोर यायला पाहिजे, त्याचं संशोधन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्हायला पाहिजे. हा ऐतिहासिक ठेवा अजून सुद्धा इकडे कुठेतरी मूर्ती गाळल्या बिळल्या भेटू शकतात त्या काळातल्या. प्राचीन ऐतिहासिक ठेवा इथे मिळू शकतो? हो, मिळू शकतो. कारण मूर्तीच सांगतात की ते प्राचीन काळाच्या कशा आहेत त्या, त्याच्यामुळे आपल्या प्राचीन काळाचा ठेवा आहेच. इथे संशोधन व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? हो हो हो, वाटतं. खोदकाम करायला पाहिजे का? खोदकाम झालं तर अजून बराचसा काही ऐतिहासिक ठेवा मिळेल असं वाटतं. भेटू शकतो. आणि त्याचं आमचा ग्रामस्थांचा ज्यावेळेला मंदिराचा जीर्णोद्धार आहे त्यावेळेला तर आम्ही सपाटीकरण करणार आहोत. त्यावेळेला काय सापडलं तर सापडू शकतो तिथं खोदकाम करते वेळी.